स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2023 पर्व सातवे पर्व आणि या सातव्या पर्वावरती सर्व धाटवकरांना आहे गर्व, कारण ही स्पर्धा आहे मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जर तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे। या स्पर्धेतील कालचा दिवस हा या स्पर्धेचा पहिला दिवस राहिला आणि आजचा दिवस हा या स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्हाला सर्वांच्या भेटीला आला आहे। जिथे आजच्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला कलर केम विपक्ष लढत असताना रोहाडा या दोन संघादरम्यानचं एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल। जिथे टॉस जिंकला टीम रोहाडा संघानं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय। षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी गोलंदाज क्लॅरिंट या संघाच्या माध्यमातून केतन पहिला बॉल पहिलाच बॉल हप ट्रॅकर अडबा बाटन खेळण्याचा बनसुबा केला परंतु बॅटन बॉलचा संकला असा संपर्क होत नाही या वाट बॉलचा इशारा येतोय। सन्माननीय शिवाजी शिलार साहेब आपणास विनंती करतोय की आपण या मुख्य मंचकावरती यायचंय आणि असं नसतं व्हायचं आपलं सुद्धा सोनार सिद्ध क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत असणार आहे। अडबा बाटन ऑन साइडला देखना फटका बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा पार येतोय पहिला चौकार। चौकार येतोय प्रज्योत डाकियाच्या बॅटमन खातं इथे खोलण्यात आलं चौकाराच्या मदतीनं। धावफलकाचा एकंदरीत विचार केला ना तर 5 धावा धावफलकावरती जिथे पहिला बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। केतन गोलंदाजीला आले पहिला बॉल खराब राहिला तदनंतर त्याच्यावरती हात सुद्धा प्रज्योत डाकेने खोलले आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराच्या मदतीनं त्यानं खातं इथे मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं। 5 धावा धावफलकावरती प्रज्योत आणि बंटी पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहाडा या संघाच्या माध्यमातून आघाडीला आली आहे। यावेळेस समोरच्या दिशेला मोठा फटका लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यावेळेस केली जाणार नाही या चुकी इथे मात्र नो बॉलचा इशारा येतोय अंपायरांच्या माध्यमातून नो प्लस एक अशा एकंदरी 2 धावा या धावफलकावरती ऍड केल्या जातील। या 2 धावाच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय 7 ती 11 वरती 7 धावा धावफलकावरती नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय। फ्री हिटचा हा बॉल असेल बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा बॉल फेस करत असताना पाहायला मिळेल। त्यावेळेस अडबा बाटन खेळला फ्रीडचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक फ्लॅशलिपला वेगानं बॉल वरती याला अडवलाय बॉल कोणती धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये। डॉट बॉल येईल डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतीये 7 एकड्यावरती 7 धावा धावफलकावरती बंटी पाटील म्हटलं की रोहा तालुक्यातील सर्वाधिक बक्षिस ज्याच्या नावे आहेत ना तो बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन त्यावर हल्ला चढवलाय बंटी पाटीलच्या बॅटमन हा ब्रँड स्ट्रोक बॉल सीमा पार येतोय षटकार। थँक्यू डीजे ब्रिजच्या बॉल वरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले नव्हते परंतु यावेळेस स्लोवर वन अतळलं लाईन पिक केली त्यानंतर बॉलला फेकून दिलं बंटी पाटीलनं 6 धावेसाठी 13 धावा धावफलकावरती आल्यात टीम रोहाडा या संघाच्या। बॅटिंग टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला अशा पद्धतीनं हानामारी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे आणि पहिल्या सत्रामध्ये दडपण टीम क्लॅरिंट या संघावरती द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये। हाफ ट्रॅकर अडबा बाटन ऑन साइड ला केला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 30 आचकच्या आतमध्ये प्रोटेक्शन करत असताना पाहायला मिळाला कोणती दाव्या बॉल वरती आली नाहीये डॉट बॉल चा इशारा डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 13 एकड्यावरती 13 धावा बंटी पाटील अफलातनं बॅटिंग करतोय 3 बॉल फेस करत 6 धावा त्याच्या बॅटमन पाहायला मिळाल्यात। यावेळेस भन्नाट वेग वेगावरती स्वार होऊन तळलेला हा बॉल गोल्ड स्पॉट वरती पिच झाला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला ही चांगली गोलंदाजी इथून कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय
गोलंदाज केतन यांच्या माध्यमातून। स्लोवर वन अडबा बाटन ऑन साइडला क्लासिकल अंदाजामध्ये केलाय, स्वीप केलाय, बॉल सीमा पार येतोय, आणखीन एक चौकार। थैंक यू डीजे। षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात आलाय, पहिला सहा बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय, 17 धावा धावफलकावरती येतात षटक क्रमांक एक मध्ये, जिथे बंटी पाटीलने एकंदरीत जर विचार केला तर पाच बॉलचा सामना केलाय, पाच बॉल मध्ये त्याच्या बॅटमन 10 धावा आल्यात, त्याच्या साथीला प्रज्वत डाकी आहे, प्रज्वत डाकीच्या बॅटमन पहिला बॉल फेस करत असताना आलेला चौकार, आणि एकंदरीत जर या मॅच मध्ये पाहिलं ना तर दोन बॉल मध्ये पाच धावा या प्रज्वत डाकीच्या बॅटमन आल्यात। रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेज चे ऍडमिन ओमकार जी राणे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सोनार सिद्ध क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे। सर्व प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबरीने खेळाडूंना मी विनंती करेन, ज्याने कबड्डीच्या मैदानावरती आपल्या बाईक्स किंवा वाहन पार्क केले असतील ना तर तिथून हटवायचे, थोडस सहकार्य करायचंय, प्रेक्षक वर्गाला मी विनंती करेल। षटक क्रमांक पहिला संपुष्टात आला, 17 धावा धावफलकावरती आल्यात, षटक क्रमांक दोन मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज क्लॅरियंट या संघाच्या माध्यमातून निखिल वेगवान गोलंदाजाला इथे मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं पाहायला मिळेल। प्रज्वत डाके सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल, पाच धावसंख्येवरती तो अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। यावेळेस एसट्यांचा वेग युमिस, आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, धक्का क्रमांक पहिला प्रज्वत डाके बाद। दडपण प्रेशर इथे मात्र खऱ्या अर्थानं हटवणारा हा बॉल पाहायला मिळाला निखिल अले गोलंदाजीला, आल्यानंतर पहिलाच बॉल अगदी सटीक यॉर्कर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। एस्टनचा वेध घेतला फलंदाज क्रमांक पहिला प्रज्वत डाके हा बाद होत असताना पाहायला मिळाला, महत्वाचा मासा गळाला लागलाय गोलंदाज निखिल याच्या, कारण की पहिल्या बॉल वरती सफलता मिळाली आहे गोलंदाज निखिल याला। आता खऱ्या अर्थानं टीम क्लॅरेंट या संघाचं कुठेतरी मनोबल या षटकामध्ये वाढलेलं पाहायला मिळेल, कारण की सुरुवात इथे मात्र खऱ्या अर्थानं चांगली राहिली आहे या षटकाची निखिल यांच्या माध्यमातून। 17 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍट नंबर 3 डवकुरे आताचा विध्वंसक विस्फोटक फलंदाज प्रियेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल। प्रियेश पवार मैदानाच्या आतमध्ये इन ऍट नंबर 3 वरती दाखल झालेत डावकुरे आताचे फलंदाज। सातत्यानं जितेंद्र 11 रोहया संघासाठीच बरंच क्रिकेट प्रियेश पवार यानं खेळलंय, खेळलं नव्हे तर सातत्यानं त्यानं गाजवलंय। डावकुरे आताचे ते फलंदाज आहेत विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी ते सातत्यानं ओळखले जातात, आणि आज खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटकडे ते वळलेत, आणि आपल्या आज कंपनीसाठी अर्थातच रोहाडा या संघासाठी ते खेळतात। यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल उडवलाय डीप मध्ये, बॉल वेगानं निघून चालला, क्षेत्ररक्षक सुजितचं कौतुक त्या वेळेला करणं गरजेचं असेल ज्या पद्धतीनं या बॉल वरती त्याचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले। अगदी एकंदरीत जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये ते तैनात होते, त्यानंतर बराच वेगाने ते बॉल वरती धावत आले, प्रयत्न त्यांचे शर्तीचे राहिले, आणि ते प्रयत्न खऱ्या अर्थानं कुठेतरी क्लॅरियंट या संघाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये ज्यावेळेस ते चेसिंगला येतील ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने या दोन धावा ज्या पद्धतीने रोखल्यात ना त्या धावा कुठेतरी कमी असताना सुद्धा पाहायला मिळतील, आणि हे प्रयत्न खूप सारे चांगले पाहायला मिळाले। 19 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहायला मिळतील, जिथे षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना निखिल हे गोलंदाज गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतात, चांगली गोलंदाजी इथून कमबॅक करून देणारी गोलंदाजी निखिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे।
प्रियेश आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये धावा बनवावे लागतील. टॉस जिंकला होता, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला, परंतु इथून या 24 बॉल मध्ये मोठी धावसंख्या उभारणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. फुलर लेनचा बॉल आडवा बाटनं खेळण्याचा मनसुबा केला, यावेळेस बाटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये. सातत्यानं प्रियेश प्रितेशजी जर आपण पाहिलं ना तर फुलर लेनचे बॉल बऱ्याचदा सीमारेषा बाहेर जात असताना पाहायला मिळतात, परंतु हे सकाळचं सत्र आहे, तितकेसे तंदुरुस्त खेळाडू नसतात सकाळच्या सत्रामध्ये, शरीर तितकंसं गरम झालेलं नसतं आणि त्याच कारणाने अशा पद्धतीचे बॉल अनेकदा सुटत असताना पाहायला मिळतात. परंतु आता इथून खऱ्या अर्थानं टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल प्रियेश पवारला. कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला डीप मध्ये प्रोडिक्शन, तिथे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले, एक धाव यावेळेस कंप्लीट करण्यात आले एका धावेच्या मदतीनं. धाव फुलक पुढे सरसावेल, धाव फुलकावरती धावा जाऊन पोचतील, तब्बल 20 आकड्यावरती. या षटकामध्ये मी निखिलचं कौतुक सातत्यानं करेल, ज्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे. चार बॉल त्यानं हाताळल्यात, एक गडी त्यानं बाद केला आणि धावा मात्र अवघ्या 3 त्यानं या षटकामध्ये खर्च केल्यात. यावेळेस बंटी पाटील रोहा तालुक्यातील सर्वाधिक बक्षीस ज्या खेळाडूच्या नावे आहेत ना, तो बंटी पाटील सध्याच्या गडीला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कुलवटप्पाचा बॉल लो फुलटोस केला, बॅटर बंटी पाटीलनं हलक्या तर स्टेअर केलाय, जिथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सुजित वेगानं बॉल वरती आले, चांगली फेक राहिली परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रियेश आणि बंटी पाटील या दोन्हीही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दुहेरी धाव धावफलकावरती वाढवली जाईल, 2 धावा धावफलकावरती आल्या, 22 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला टीम रोहा डाई या संघाच्या. बंटी पाटील पुनंदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात, हलक्या त्यानं स्टेअर केलं, जिथे एक धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आले, एक धाव येथे एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय, जिथे षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येतोय. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 23 आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती टीम रोहाडाई या संघाच्या. मधल्या ब्रेक मध्ये वळूया डीजे कडे, ऐकूया डीजे कडनं सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावसंख्या रोहाडा या संघाची. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतील टीम क्लॅरियंट या संघाच्या माध्यमातून. निलेश शिर्के हे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. समोर बंटी पाटील, कोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर खेळला डीप मध्ये प्रोडक्शन पाहायला मिळेल. केतन वेगानं बॉल वरती येतात, अडवतील फेकतील तत्वर इथे दुहेरी धाव सहजरित्या प्राप्त करण्यात आली आहे. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल, धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती, ज्याच्या नावे 2 सायकल, 1 सोन्याची चेन, 1 सोन्याची अंगठी, 1 चांदीचं ब्रॅसलेट, 2 मालिका विराचे कूलर आहेत, तो बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती बॅटिंग करतोय. रोहा तालुक्यातील सर्वाधिक महागडी बक्षीस ज्याच्या नावे आहेत तो बंटी पाटील. फुलर लेनचा बॉल आडवा बॅटनं ऑन साइड ला खेळला, बॉल निघून चालाय, 1 बाउंस सीमा पार, येतोय बंटी पाटीलच्या बॅट मधन हा ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच डीजे. टॉस साठी विनंती करूया टीम सुदर्शन आणि साधना या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. बंडी पाटीलच्या बॅटमन आज चौकाराला धावफलक फ्लाय झाले, धावफलकावरती धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. बंडी पाटीलच्या बॅटमन धावा येऊ लागल्यात. फुलर लेनचा बॉल आडवा पाटनं, फुलर लेनचा बॉल वरती इथे मोठा फटका चढवलाय बंटी पाटील, बॉल सीमा पार, येतोय आणखीन एक
बंटी पाटील बॅट मधून षटकार। षटक क्रमांक 3 मध्ये खऱ्या अर्थाने निलेश शेळके गोलंदाजीला आले, त्यांच्यावरती हवी होत असताना फलंदाज बंटी पाटील आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने निखिलने गोलंदाजी केली ना, त्याच पद्धतीने कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल टीम क्लॅरियंट या संघाला। बंटी पाटील पुन्हा बॅटिंग मार्कवरती सज्ज झालेत। आणखीन एक फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने गेला डीप मध्ये प्रोडिक्शन पाहायला मिळेल। वाडीश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करत असताना पाहायला मिळाले। एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला आणि दोन धावा इथे सहजरित्या अर्जित सुद्धा करण्यात आल्या। या दोन धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल। धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 37 आकड्यावरती। 37 धावा धावफलकावरती जिथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ निखिल गोलंदाजी करतात। यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, पॅटर्न बॉलचा तितकासा चांगला संपर्क होत नाहीये। बॉल हवे मध्ये जिथे नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड झाला त्यावर इथे दुहेरी धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली। या दोन धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल। धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 39 आकड्यावरती। षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना निलेश गोलंदाजीला आले। पहिल्या 5 बॉल मध्ये निलेशने एकंदरीत जर विचार केला ना तर अद्याप 16 धावा खर्च केल्यात, कारण बंटी पाटीलच्या बॅट मध्ये धावा आल्यात। यावेळेस आडबा बाटने खेळायचा होता, बाटची कट कॉट बिहाइंड द विकेट, धक्का क्रमांक 2 बंटी पाटील बाद। बंटी पाटील बाद झाले। बंटी पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील। शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झालेत। इन ऍट नंबर 4 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला। 18 बॉल मध्ये धावा बनवल्यात टीम रोहाडा या संघाने 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये। 39 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहायला मिळतात। आता खऱ्या अर्थाने शेवटचा षटक कोणाच्या माध्यमातून हतळण्यात येईल, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, किती धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं जाईल ना, ते सुद्धा पाहणं तितकंस वावगं ठरणार आहे। आता मात्र कर्णधारानं गोलंदाजी मागवरती आमंत्रित केलंय गोलंदाज सुजीत याला। स्लॉग ओव्हर मध्ये सुजीत यांची कामगिरी कशा पद्धतीनं पाहायला मिळेल आपण पाहतोय। सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटा वायजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2024 पर्व सातव्या पर्वामध्ये आपण आहोत। सातव्या पर्वामध्ये एक दैदिप्यमान पर्व आज खऱ्या अर्थाने संपूर्ण दाटावासियांच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आलेली स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,21,000 व सोनार सिद्ध चषक। या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे मालिका वीरासाठी दिली जाणारी ही 2-व्हीलर बाईक। मी विनंती करेल सन्माननीय राजेंद्रजी खरिवले साहेब आपणास की आपण या मुख्य मंचकावरती यायचं आहे आणि या मंचकावरून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। आपलं सुद्धा सोनार सिद्ध क्रीडा मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे। षटक क्रमांक 4 मध्ये सुजित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील। स्लॉग वर हतळण्यासाठी सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती प्रियेश पवार आपल्याला पाहायला मिळतात। मोठे फटके खेळायचे स्लॉग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं धावा बनवायच्या। त्यावेळेस अडबा पाटणे खेळण्याचा मनसुबा बनवला, पाटण बोलतात इतकासा चांगला संपर्क येत नाहीये। शरीरावरती आदळणारा हा बॉल इथे मात्र 1 धाव देऊन जातोय टीम रोहाडा या संघाला। एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल। धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 40 आकड्यावरती।
चाळीस जबादा फलकावरती या षटकामध्ये सुजितचं कौतुक करणं गरजेचं असेल। अगदी त्याचा आत्मविश्वास खूप सारा आपल्याला पाहायला मिळतोय, त्यानं क्षेत्ररक्षण करत असताना चांगले शर्तीचे प्रयत्न केले, आपल्या संघासाठी सातत्यानं धावा त्यानं रोखल्या, एपट्स मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून लगावण्यात आलेत, परंतु ज्या वेळेस ते गोलंदाजीला आलेत ना त्यावेळेस कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल, शुभम यावेळेस ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील, ते मात्र इनॅट नंबर फोर दाखल झालेत। ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल अवे मध्ये, क्षेत्ररक्षक करतील पाठलाग, परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र खऱ्या अर्थाने प्रेक्षकाचं काम करतील। बॉल सीमा पार, शुभमच्या बॅटमन हा येतोय षटकार। षटकार येतोय, षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल, 46वा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत। यावेळी आणखीन एक मोठा प्रहार, बॉल हवेमध्ये, बॉल जाईल सीमा पार, येतोय आणखीन एक शुभमचा बॅटमन हा ब्रँडेड षटकार। षटकार येतोय बॅक टू बॅकचा हा दुसरा, या सहा धाव्याच्या मदतीनं 52 धावा धाव फलकावरती आहेत। स्लॉग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने ऍज अ फिनिशर म्हणून आलेला शुभम सध्याच्या घडीला हवी ठरतोय, दोन बॅक टू बॅकचे षटकार त्याच्या बॅट पण येतात आणि धावसंख्येला उच्चांक गाठून देतात। यावेळेस वेगवान बॉल गतीवरती प्रहार होऊन केलेला हा बॉल टप्पा पडला, तदनंतर वेगानं बॉल निघून गेला, एसटी रक्षक तेजस सॉरी तुषार मोरेचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला। डॉट बॉल येतोय, डॉट बॉलच्या मदतीनं 52 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत। ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, समोर फेकून दिलाय, बॉल सीमा पार, शुभम ब्रँडेड षटकार। थँक्यू डीजे। तिसरा षटकार पाहायला मिळतो शुभम याच्या बॅटमन या सहा धावाल्यात, सध्याच्या घडीला 58 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। टीम रोहाडाई या संघाच्या सुजित पुन्हा दाखल झालेत। यावेळेस चांगला बॉल समरिंग राहिला, बाची कट कॉट बिहाइंड द विकेट, धक्का क्रमांक तिसरा शुभम, बाद षटक क्रमांक चौथं इथे मात्र संपुष्टात आलं, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या टीम रोहाडा या संघानं, तब्बल 58 धावा, येणाऱ्या 24 बॉल मध्ये 59 धावेची गरज आहे टीम क्लॅरियंट या संघाला। 24 बॉल मध्ये 59 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल, काय घडेल काय बिघडेल, या ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूयात एक छोटासा बदल, या ऐकूयात धाटावगावचा एक गोड आवाज, प्रीतीश यांचा धन्यवाद। धन्यवाद किशोर कौकरे, त्याचप्रमाणे इथे एक म्हणूया की एक सत्कार केला जातो, एक स्वागत सत्कार केला जातोय, बारसोली गावला बिलॉंग करतात उत्तमजी मस्कर, ज्यांनी सुद्धा बारसोली गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय, त्यानंतर पाहिलं तर युनिकेम संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलंय, त्यांचा नक्कीच इथे एक यथोचित सत्कार केला जातोय, कारण की जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा ते स्पर्धेला भेट देत असतात, एक चांगले क्रिकेटर एक चांगले सपोर्टर नक्कीच चांगल्या प्लेअरला चांगला सपोर्ट करत असतात, त्यांचा इथे सत्कार होतोय, त्यांचा देखील सुनार सिद्ध क्रिकेट मंडळ टाटावतर्फे हार्दिक स्वागत। तसेच राजेंद्रजी खरवळे हे देखील आज आपल्यासोबत खास बादशाही गावाला बिलॉंग करतात आणि खास सोनारसिद्ध चषकाला भेट देण्यासाठी आज धाटाव गावामध्ये आलेत, त्यांचा सुद्धा सोनारसिद्ध क्रीडा मंडळातर्फे इथे सहर्ष
स्वागत सत्कार केला जातोय। तर जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंग कडे, जिथे पहिला इनिंगचा विचार केला तर तब्बल चार ओव्हर मध्ये 58 धावा बनवल्या गेल्या आणि 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजे क्लेरियन संघासमोर, जिथे कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर कुठेतरी चेसिंग होत नव्हती, जिथे धावा बनत नव्हत्या, जिथे पाच ओव्हरमध्ये पाहिलं तर 47 ते 48 धावा देखील भरपूर होत होत्या। कारण की जवळपास कालचा विचार केला तर पाच ओव्हरमध्ये 50-55 धावा देखील चेस झाल्या नाहीत। आणि आज पहिल्याच इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये रॉडे संघाने चांगलं प्रहार केलं आणि चार ओव्हरच्या खेळामध्ये तब्बल 58 धावा धाव फलकावर लागल्यात। कारण की फलंदाजीचा विचार केला रॉडे संघाचा, प्रज्योतला प्रज्योतच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या, त्यानंतर बंटी पाटीलने डाव सावरला, संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, संघ संकटात असताना संघासाठी संकट मोर्चक म्हणून मैदानात उभा राहिला आणि तब्बल 29 धावांची खेळी त्यांनी साकारली। त्यानंतर प्रियेशने पाहिलं तर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करत ठेवला, प्रियेशने देखील पाहिलं तर 4 धावा आपल्या संघासाठी बनवल्या गेल्या। त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये शुभम आला आणि शुभमच्या बॅटमधून तब्बल 3 मोठे प्रहार पाहायला मिळाले आणि ह्या फलंदाजीच्या जोरावर 3 विकेट लॉसने तब्बल 58 धावा धाव फलकावर लागल्यात। जाऊया पुन्हा एकदा रॉडे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं शतक घेऊन येतोय गोलंदाज बंटी पाटील। स्ट्राईकला असणार आहे जय भवानी रोड संघाचा एक विस्फोटक फलंदाज तुषार मोरे, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय। नक्कीच नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते अंधार अली संघाचा, पण म्हणूया की कॅप्टन कूल एक विस्फोटक फलंदाज अनेक मैदान त्यानं गाजवली। अंकित मोहिते पाहायला मिळतोय, सेकंड इनिंगला स्टार्ट होते, पटलाक चालू असणार आहे, 24 चेंडू आणि 59 धावा। पहिलाच बॉल तुषारसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने स्टेअर केलं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि एक ह्या धावाने मात्र आपली संघाची ओपनिंग श्री गणेशा होतोय। चांगलं क्रिकेट नक्कीच आज पाहायला मिळेल, कारण की जे जे संघ आपल्या संघासाठी खेळतात आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात ते संघ आज आपल्या कंपनीसाठी खेळताना पाहायला मिळतील। नक्कीच शिरवली संघाला बिलॉंग करणारा राहुल पोटफडे देखील रोहाडा संघामध्ये पाहायला मिळतोय। शतकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू दुसरा बॉल घेऊन येतोय, स्ट्राईकला पुन्हा एकदा बॅटर असणार आहे अंकित मोहिते। शतकातील पुढील चेंडू अंकित मोहिते स्ट्राईकला असणार आहे, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल सर्कलच्या ओव्हर मध्ये। चांगला बॉल होता ओव्हर ओव्हर पिच बॉल पाहायला मिळते, मोठा प्रहार जरूर केला पण बॉल खाली नक्कीच क्षेत्ररक्षण होता। सुरेख झेल पकडतोय आणि तू संपतोय अंकितचा खेळ, कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। सुरेख झेल पकडला, झेल नक्की क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करावा लागेल। सनी जाधव मॅन फ्रॉम पिंगलसी, पिंगलसी संघासाठी चांगला क्रिकेट नक्कीच खेळतो, एक कट्टर गोलंदाज आपण म्हणूया की फिरकीचा जादूगर आहे, ज्याने रोहा तालुका टेनिस क्रिकेट लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, हॅट्रिक देखील ज्यांनी घेतली होती, खैरवाडी संघाकडून तो खेळत होता। नक्कीच राणाने आपल्या संघामध्ये समावेश करून घेतलं होतं सनीचं आणि राणाच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने सार्थक ठरलेला गोलंदाज पाहायला मिळतोय सनी जाधव मॅन फ्रॉम पिंगलसी। नक्कीच अंकित मोहिते बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुजित फागे। सुजित फागेला आता मैदानामध्ये थांबावं लागेल, धावा बनवाव्या लागतील, कारण की लक्ष खूप मोठं आहे, लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उभं राहून मोठे प्रहार करावे लागतील आणि धावा आपल्या संघासाठी पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी बनवाव्या लागतील। मॅचचा विचार केला तर दोन चेंडूंचा खेळ झालाय, दोन चेंडूमध्ये फक्त एक धाव आतापर्यंत बनवण्यामध्ये यश आलं आणि एक फलंदाजाला देखील बंटी पाटीलने बाद केलंय। शतकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू तिसरा चेंडू घेऊन येतोय सर्कलच्या ओव्हरमध्ये, कशा प्रकारची गोलंदाजी करायची ती बंटी पाटीलकडून बघावी लागेल, कारण की चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि वॉट अ कॅच पाहायला मिळते, वॉट अ कॅच, एक म्हणूया की मॅच टर्निंग पॉईंट असू शकतो ह्या कॅचमध्ये, कारण की जिथे वाटलं होतं मिस टाईम शॉट आहे असं वाटलं होतं नोमॅन स्लॅन्समध्ये पडेल, पण काय प्रयत्न केलेत आणि जेलबादच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज देखील इथे बाद होतोय, कम ऑन डीजे।
धन्यवाद डीजे, नक्कीच काय झेल पकडले सौरभ मोरेने, हा देखील पिंगलसे गावाला बिलॉंग करतो, म्हणजे पिंगलसे गाव जे आज पाहिलेत तर खेळाडू असे आहेत की फिल्डिंग मध्ये आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देत आहेत. जिथे असं वाटलं होतं की कॅच ड्रॉप होईल किंवा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही, पण एका हातामध्ये कॅच घेतली आणि सलग दुसरा फलंदाज बाद झालाय. एक पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, मागच्या सीझन परवा 6व्यामध्ये सोनारसिद्ध चषकामध्ये ज्यांनी आतिषबाजी केली होती, काय फटके साजवले होते, काय आक्रमक फलंदाजी केली होती, तेजस माळी मैदानामध्ये येतोय. नक्कीच सोनारसिद्ध चषक पर्व 6व्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्याने आपल्या नावावर केली होती तो तेजस माळी आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तेजस माळी आता कशा प्रकारची फलंदाजी तेजस माळीकडून पाहायला मिळेल, कारण की जवळपास 4 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ झालाय, 1 धाव फलकावर लागली आणि तब्बल 2 फलंदाज बाद झालेत. इथून हॅट्रिक साठी चान्स असणार आहे बंडी पाटीलला. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक बंडी पाटीलच्या नावावर होणार का? कशा प्रकारे कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी तेजस माळीसाठी केली जाईल? नक्कीच चांगला चेंडू होता, चेंडू तेजसने पाहिला आणि फिरकून दिला ऑफसाईडच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय तेजसच्या बॅट मधून संजीवनी देणारा क्लॅरियन संघासाठी पहिला चौकार. धन्यवाद डीजे. नक्की स्टेजस मैदानामध्ये आला, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल होता काहीसा बॉल त्यांनी पाहिलं तर शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल हलक्या हाताने स्टेअर केला, आणखी एक सुरेख झेल पाहायला मिळतोय आणि हा तिसरा फलंदाज मात्र बाद होतोय तेजस माळीच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. नक्कीच रॉड हे संघाचा क्षेत्ररक्षक आहे, त्यांचा नक्कीच म्हणावा लागेल तर काय सहकार्य करतात गोलंदाजांसाठी, कारण की आपण म्हणतो क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस आणि एक चांगल्या पद्धतीची चांगल्या धाटणीची फिल्डिंग नक्कीच पाहायला मिळते मैदानामध्ये रॉड हे संघाकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तेजस बाद झाल्यानंतर झोलांबे कोपरे गावाला बिलॉंग करणारा अमर चावरेकर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथून पाहिलं तर अजून देखील शेवटचा एक चेंडू येणं बाकी असणार आहे पॉवर प्लेच्या ओव्हरचं. चांगला बॉल होता बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि इथे मात्र ओव्हरची समाप्त होतीये. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला, ह्या ओव्हरमध्ये विचार केला तर तब्बल 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आले बंटी पाटीलला. संघाची धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावर लागल्यात. अजून देखील मॅचचं समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 18 आणि धावांची आवश्यकता असेल 54, म्हणजे 18 चेंडूमध्ये 54 धावा आता बनवाव्या लागतील. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल बंटी पाटीलकडून, कारण की सातत्याने आपण पाहतो तो आयकॉनच्या भूमिकेमध्ये बंटी पाटीलला पाहतो. मग रोहा तालुका प्रीमियर लीग असेल, रोहा ग्रामीण प्रीमियर लीग असेल किंवा दक्षिण रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आता चांगला खेळ त्याच्याकडून होईल आपण ह्याची अपेक्षा बाळगूया, कारण की सातत्याने रोहामध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे बंटी पाटील. एक चांगली कामगिरी केल्यानंतर नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं क्षेत्र घेऊन येतोय गोलंदाज. आकाश सुतार येतोय विरदोली गावाला बिलॉंग करणारा, आज खास करून आपल्या रॉड आय संघासाठी खेळेल. नक्की जर शिवाजी शेलार सर देखील खुश असतील, कारण की अशा प्रकारचं खेळ रॉड आय संघाच्या खेळाडूंकडून मैदानामध्ये होतो. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. आकाश सुतारचा पहिला बॉल तुषार साठी, शॉर्ट पद्धतीचा बॉल होता, पहिलाच बॉलवर प्रहार केला, हा बॉल जातोय सीमारेषे पार, तुषारच्या बॅट मधून येतोय हा क्लॅरियन संघासाठी पहिला षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिलाच बॉल तुषारने पाहिला, काहीतरी म्हणूया की शॉर्ट टप्प्यावर गोलंदाजी केली होती आकाशने. तुषारने बॉल रीड केलं, पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार केलं, बॉलला पाठवलं सीमारेषेपार 6 धावांसाठी. नक्कीच म्हणूया की हा ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल का क्लॅरियन संघाकडून. दुसरा बॉल पण शॉर्ट पिच बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडेल नो मॅन्स लँड मध्ये, जोपर्यंत फिल्डर येईल फील्ड केला जाईल थ्रो तर नक्कीच चांगलं झालंय आणि इथे
चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन धावा धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. दोन्ही धाव संख्येने संघाची धाव संख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 13 ह्या धाव संख्येवर. ह्या ओव्हरची सुरुवात नक्कीच चांगली केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर पॉवर प्लेची ओव्हर होती. बंटी पाटील आला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. आपल्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवलं. नक्कीच म्हणूया की तुषार तेजस मालीने बंटीवर प्रहार केलं होतं. चौकर आला. पुन्हा एकदा बंटीने लाईन आणि लेंथमध्ये चेंज केली आणि फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन सोपलं. आणि तेजस मालीचा मात्र म्हणूया की तिथे खेळीचा अंत झाल्यानंतर अमर आला. अमरने मात्र डॉट बॉल खेळला. पण सेकंड ओव्हरची सुरुवात पहिल्या दोन चेंडूवर 8 धावा वसूल केल्या आहेत फलंदाज तुषारने. नक्कीच चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न होतं. स्लोअर बॉल नक्कीच टाकला तुषारने. रीड केलं आणि हाही एक येतोय ह्या ओव्हरमध्ये दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. काहीतरी व्हेरिएशन करायचं होतं. पण नेहमीच आपले व्हेरिएशन 100% सक्सेसफुल ठरतील असं देखील पाहायला मिळालं नाही. कारण की पहिले दोन बॉल चांगले वेगावर स्वारून गोलंदाजी केली होती. तिसऱ्या बॉलवर काहीतरी चेंज ऑफ पेस करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आकाशने. पण तो बॉल नक्कीच म्हणूया की तुषारच्या स्लॉटमध्ये होता आणि त्याने नक्कीच पाठवलं तो पार्किंग प्लॉटमध्ये. शतकातील पुढील चेंडू चौथा बॉल. आता पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वेगावर स्वारून गोलंदाजी केली. एक सिंगल नक्कीच मिळेल. एक सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीय 20 या धावसंख्येवर. नक्कीच अमर स्ट्राईकला येतोय. अमरने एक चेंडूचा फक्त सामना केलाय. डॉट बॉल खेळला होता. आता जी सुरुवात ह्या ओव्हरमध्ये तुषारने केली आहे तीच कंटिन्यू ठेवावी लागेल. कारण की 59 धावांचं पाठलाग करायचंय. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार. हाई चेंडू जाईल सीमा रेषे पार. येतोय अमरच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी पाहायला मिळालं होतं की रॉड आहे संघाकडे पूर्णपणे मोमेंटम होता. पण जसं सेकंड ओव्हर स्टार्ट झाली तुषार स्ट्राईकला आला. पहिल्या बॉलपासून त्यांनी प्रहार केला. तो मोमेंटम कुठे रॉड आहे टीमकडे होता. तो पूर्णपणे आता म्हणूया की क्लॅरियंट संघाकडे शिफ्ट झालाय. कारण की तुषारच्या बॅटमधून 2 6 या ओव्हरमध्ये आले. अमर स्ट्राईकला गेला. अमरच्या बॅटमधून देखील एक चांगला षटकार पाहायला मिळतोय. ह्या ओव्हरमधील शेवटचा एक चेंडू येणार बाकी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा. अद्यापपर्यंत 21 धावा खर्च केल्यात आकाशने. काहीतरी म्हणूया खराब चेंडू लाईन लेंथमध्ये चेंज केलं. चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पण हरी जाधवने मात्र हात समांतर करून सांगितलं की हा एक वाईट बॉल. एक अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 27 या धावसंख्येवर. आता मात्र सुरेख चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. आणि एक निर्जाव चेंडूची सांगता होती आहे. एक चांगला कमबॅक म्हणूया की शेवटच्या बॉलवर केलाय गोलंदाज आकाश सुतारने. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. दोन ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच रॉ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार अमोलजी ढमाले यांचं इथे आगमन होतंय. श्री सोनार स्थित क्रीडा मंडळ झटाव यांतर्फे त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज. फिरकीचा जादूगर पिंगल से गावाला बिलॉंग करणारा सनी जाधव. मॅचचं समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये बंटीने 5 धावा खर्च केल्या होत्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या गोलंदाज आकाश सुतारने. आणि मॅचचं समीकरण 18-54 होतं ते येऊन थांबले. आता 12 चेंडू आणि 32 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहायला मिळतोय तुषार मोरे. आपला पहिलाच बॉल तुषारसाठी. लेग कटरचा वापर केला होता. फिल्डर तैनात होता. चांगला झेल पाहायला मिळतोय. तुषारच्या खेळीचा देखील इथे अंत होतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे.
नक्कीच विनंती असेल की हरेश जी मोरे आपल्या कुठे असाल तर आपली बसण्याची व्यवस्था अतिथी मंचावर केली आहे. आपण मंचावर येऊन असंस्थ व्हायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे पाहिलं तर चांगलं कमबॅक करून दिलंय सनीने. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज होता. नक्कीच रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक ह्या गोलंदाजाने घेतली होती आणि पुन्हा एकदा बंटीने त्याची ह्या ओव्हर मध्ये सनीला बोलवलं. सैनीने पहिल्याच बॉल वर तुषारला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. तुषार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. केतन मैदानामध्ये येतोय. रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीमध्ये ज्याने आपल्या नावाचा डंका वाजवला. आता आपण क्रिकेट कशा क्रिकेट देखील सुरेख क्रिकेट खेळतोय केतन. कबड्डी झाल्यानंतर क्रिकेट देखील सुरेख खेळतोय. एक ऑलराऊंडर म्हणूया की क्रिकेट आणि कबड्डीमध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. इथून जर मॅच जिंकायची असेल तर 11 चेंडू आणि 32 धावा बनवाव्या लागतील. पूर्णपणे पाहायला गेलं तर मोठे प्रहार मात्र इथे आता सनी जाधववर करावे लागतील. षटकातील पुढील चेंडू स्ट्राईकला केतन. केतन साठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. एक निर्जाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा म्हणूया की सनी आपला मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट करतोय आपल्या संघाकडे. नक्कीच आज रोहाडा संघ पाहिलं तर सातत्याने सोनारसीचा चषक असेल, सोनारसीचा करंडक असेल, असे तीन स्पर्धा ह्या मैदानामध्ये होतात. तिथे त्यांची एंट्री असते, चांगला दर्जाचा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू तिसरा बॉल घेऊन येतोय. फिरकीचा जादूगर त्याला का म्हटलं गेलं तर आपला टप्प्यावर म्हणूया ना की जिथे फलंदाजाला बीट करते कोणत्या कट टाकेल फलंदाज त्याला रीड. अजूनपर्यंत गोलंदाजा रीड केलं नाही. टप्पा बॉल पडल्यानंतर इनस्विंग होईल, आउटस्विंग होईल. फलंदाज मात्र बीट होतोय. आतापर्यंत तीन चेंडू सनीच्या ओव्हरमध्ये टाकले गेले. तीन चेंडूमध्ये एक फलंदाजाला बाद केले. ते कोणतीही धाव मात्र त्याने खर्च केली नाही. आणि आता मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली आणि केतनला देखील बाद केलंय. नक्कीच पाहिलं तर अद्यापर्यंत चार चेंडूचा खेळ झाला, एकही धाव खर्च केली गेली नाही आणि दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये सनी जाधवला यश आलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. ओंकार मैदानामध्ये येतोय. इथून सनीला चान्स असणार आहे मॅडम रो टाकण्यासाठी. कारण की फिरकीचा जादूगर चांगला लेगकट चांगला ऑफकट त्याच्या मार्फत पाहायला मिळतोय. काहीतरी फलंदाजांना जखडून ठेवलंय. मोठे फटके तर नाही बोलू शकत पण पूर्णपणे त्यांनी फलंदाज जखडून ठेवलंय की अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली गेली नाही. षटकातील पुढील चेंडू पाचवा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. पुन्हा एकदा पाहिलं तर व्हेरिएशन्स वर व्हेरिएशन्स पाहायला मिळतोय. मध्ये वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय, मध्ये चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. त्यानंतर सातत्याने त्याचा असणारा जो नॅचरल कट पाहायला मिळतोय. फलंदाजांना रीड करण्यामध्ये कुठेतरी अपयश येतोय. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. मॅडन ओव्हरला सुवर्ण संधी असणार आहे. स्पर्धेमध्ये पहिली मॅडन ओव्हर सनी जाधवच्या मार्फत इथे येईल का? नक्कीच चांगला बॉल होता पण ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचा हॅरी जाधवने मात्र वाईट चेंडू घोषित केला आणि अवंतर धावसंख्येने एक धाव भेटली जाते. ती म्हणजे क्लॅरियंट संघाला धावसंख्या धावून पोचते 28 या धावसंख्येवर. तिथे बॅटने बॉल बॅटने रन येत नव्हत्या. तिथे अवंतर धावसनीने आपल्या ओव्हरमध्ये दिली. एक चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा एक चेंडू येणार बाकी. स्ट्राईकला असणार आहे ओंकार. नक्कीच चांगला बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. बॉल येतोय तोपर्यंत सिंगल घेतली जाईल आणि एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. जिथे 12 मध्ये 32 बनवायच्या होत्या तो समीकरण आता पूर्णपणे चेंज होते. मोमेंटम चेंज होते. आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. विनंती असेल की रवीजी डिगे यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील सोनारसीचा क्रिकेट मंडळ झाट व्यासतर्फे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे दिनेशजी पाटील सर यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील सोनारसीचं क्रिकेट मंडळ झाटव यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. सुदर्शन टीमचे आपण म्हणूया की प्लेयर आहेत. नक्कीच सुदर्शनची मॅच असेल तेव्हा मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. दिनेश सर यांचा देखील खेळ आपल्याला आज या सोनारसीच्या चषकामध्ये पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. शेवटचा एक ओव्हर येणं बाकी. 6 चेंडू आणि 30 धावा रोखण्यासाठी बंटी पाटील कोणत्या गोलंदाजांना प्रचारण करेल? कारण की 6 मध्ये 30 धावा देखील
पण म्हणूया की अशक्य असं नाहीये, शक्य देखील आहे, बनू ही शकतात. फलंदाजी जशी झाली तर नक्कीच ओमकारला प्रहार करावा लागेल. नक्कीच सचिन भोईर येतोय गोलंदाजीला. आंबेवाडी गावाला बिलॉंग करणारा सेवन स्टार आंबेवाडी संघाचा एक ऑलराउंडर प्लेयर आज मात्र रोड या संघासाठी खेळत आहे. पहिला बॉल सचिनचा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, चांगला वेग पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल म्हणूया की निर्धाव चेंडू येतोय. इथून जर क्लॅरियन टीमला जिंकायचं असेल तर पाच चेंडू मध्ये पाच मोठे प्रहार करावे लागतील. पाच षटकार नक्कीच ओमकारच्या बॅट मधून ओमकारला मारावे लागतील. आणि सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. आता म्हणूया की पूर्णपणे मॅच रोहाडे संघाकडे गेलेली आहे. कारण की इथून जर एखादा खराब चेंडू आला किंवा जर नक्कीच म्हणूया की गोलंदाजाने अवंतर धावा खर्च केला तरच क्लॅरियन संघ मॅच मध्ये येऊ शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक म्हणूया. तोपर्यंत प्रज्योत डाके काही रीच झाला नाही, तोपर्यंत सिंगल मिळेल. नक्कीच प्रज्योत डाकेने खूप सारे मॅचेस पाहिले तर सुदर्शन कंपनीसाठी देखील खेळल्यात. मॅच विनिंग इनिंग सुदर्शन कंपनीसाठी देखील त्यांनी खेळल्यात. पण आज पाहूया की रॉड या संघासाठी तो खेळतोय. म्हणजे जरी आपण पाहिलं तर एमआयडीसी लॉट असेल तरी दरवर्षी कोणते ना कोणते तरी प्लेयर्स वेगवेगळ्या कंपन्यांमधून खेळताना पाहायला मिळतील. सचिन भोईरचा पुढील चेंडू आपण म्हणूया की चेंज ऑफ पेस केला, स्लोवर बॉल टाकला गेलं, काहीच रीड केलं नाही अमरने. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. संघाची धावसंख्या स्थिर ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. शेवटचे दोन चेंडू येणार बाकी. नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. काहीसे जखडून ठेवले फलंदाजांना. आणि जेव्हा टॉस झालं होतं तेव्हा बंटी पाटील नक्कीच बोलला होता की ही टफ फाईट होईल. पण म्हणूया की एक हाती मॅच चालली आहे तर रॉड या संघाकडे एक चांगलं गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी, तेवढी त्याच्याहून चांगलं काय केलं तर क्षेत्ररक्षण केलं, फलंदाजांना बाद केलं. आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. आणि इथे या मॅच मध्ये म्हणूया की रॉड या संघ विजयी होतोय. धन्यवाद डीजे. त्याचपूर्वी विनंती असेल की अन्सुल संघाने ट्रान्सफर्ड संघाचा कर्णधार टॉस साठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. अन्सुल आणि ट्रान्सफर्ड टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करताना तब्बल 13 चेंडू मध्ये 29 धावा त्याच्या बॅट मधून आला. दोन चौकार दोन षटकार त्याच्या बॅटने आले. त्यानंतर गोलंदाजीला आला. एका ओव्हर मध्ये 5 धावा खर्च करून तब्बल 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलं. बंटी पाटील ठरतो ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच इथे एक यथोचित सत्कार होतोय सुदर्शन कंपनी मध्ये. नक्कीच ट्रान्सफर्ड संघाचे मॅनेजर म्हणूया पाटील साहेब यांचा देखील इथे यथोचित सत्कार करतोय. विनंती असेल उमेशजी खैरे यांच्या हातून त्यांचा एक यथोचित सत्कार केला जाईल. ते देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. आपला मूल्यवान वेळ त्यांनी खर्च केला त्यांसाठी. त्यांचा देखील सोनार सिटी क्रीडा मंडळ दाटाव खूप खूप आभारी आहेत. त्याचप्रमाणे